रावणाला बायका 80,000 वर्षाला एक बायको धरा 80,000 बरं रावणानं जलम नाही दिलेलं बायको गेलती का नाही मग पहिले 15 धरा किती झाले 95 मग रावण सीता पळवायला आला तेव्हा 95,000 वर्षाचा होता रावण सीता पळवायला आला तेव्हा 95 वर्षाचा होता तेव्हा सीता 18 वर्षाची होती आणि सीता 18 वर्षाची होती हाच नियम सरकारनं केला आणि पुरीचं वय 18 ठरवलं त्यांनी काय पारायण केलं काय आता सीता होती 18 वर्षाची तेव्हा हा पठ्ठ्या होता 95,000 वर्षाचा आता उलट फिरा तेव्हा राम होता 25 वर्षाचा राम 25 वर्षाचा होता पण 25 लईच पोरग येडेवानी करील म्हणून सरकारनं 21 केली पोरच वय किती ठुलं 21 सरकारनं केलं 21 देवानं केलं 41 काही इथं घोटाळा आला एका युनीला 84 लक्ष अशा युनी 84 लक्ष मग माणूस किती लांबून आला किती लांबून आला गणित नाही जी बस कुठून आलो नो काउंटिंग गाढव होतो कुत्रा होतो बिडूक होतो खेकड होतो मासा होतो एरंड होतं बिलाईत होतं कांग्रेस गवत होतं येडे बाबळ होतो सगळं होऊन 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 शेवट मानव आता याच्यात जर नीट वागला नाही पुनरपी पुनरपी उपजते नाचले पुनरपी हे घटिका यंत्र जैसे पुढून आलो संपला विषय आता दुसरा प्रश्न कशाला आलो तीन आहेत बर का चार आहेत कुठून आलो लांबून आलो किती आलो गणित नाही जी दातारा फायनल झाला आता त्याला काय प्रश्न राहिला नाही आता आलो आलोय आपण आता आता कशाला आलो उत्तर माझ्यामधलं जे चैतन्य आहे ते जाग करून आम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे हा साक्षात्कार करून घेण्यासाठी आलो कशाला आलो बायको करायला पोर व्हायला ते कोणला होईन बायको गेलो पोर व्हायला काय लागत काय माणसं म्हणतात झालं बघ त्याला पोर का बायको गेलो काय होईन काय माणसं म्हणतं लागलं बाई येरीला पाणी आता खणल्यावर काय लागल खंड म्हणल्यावर पाणी लागणारच ना काय माणसं म्हणते मेला तो माणूस लोकच कोणता आहे मृत्यू मग मृत्यू लोकांत माणूस मरण नाही तर का जीत राहील का फक्त थोडा मागे पुढे होईल पण काही काही लोकांचे प्रश्न किती अवघड राहतात मेला बा अ जाणारच ना तो कारण तो कोणत्या लोकात आहे मृत्यू मृत्यू लोकात आहे म्हणलं तो जाणार झालं बा त्याला पोरग हत्त्यानं बायको केली म्हणलं होणारच लागलं बाई एरियाला पाहणी अरे तो कशाला आलाय त्याचं उत्तर सापडायचं आता कशाला आलो हे चमड्याचं जे आहे ना याच्यावरचं प्रेम कमी करायचं आणि याच्यामधलं जे चैतन्य आहे ना त्याच्यावर प्रेम वाढवायचं हे सर संसार होईल याचं काय इट इज द चेन इट इज द सायकल हे काय एवढं विशेष नाही ते कालही होतं ना आजही होतं आजीबाईला इतर बरं कसं काय चाललंय ती म्हणते काय नाही तिसरी जमलं का मी मोकळी झाली तू पागल आहे तिसरी जर जमत तर पहिली बाळातपणाली येते पहिली बाळातपणाली येते तू दुसरी ऑपरेशनला येते तू नक्की मोकळी कधी होती म्हाताऱ्याला विचार नाही एखाद्या बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी पाग मोकळा झालो येडा आहे तू पुढं बारं काढित होतो मागं सायपण उकळती सायपण जोडित होतं नट दिला होतो नट बसत तर चमडं खालास होतं चमडं बसत तर डीपी जळती डीपी बसती तर यार आठती तू का मोकळा आहे का तू मेल्यावर सुद्धा बांधून येते याचं आहे सुतळीनं तू उठून पाहायला बसलाय सगळे भाऊबंद आलेत का हो महाराज हे कधी पूर्ण होणार आहे का महाराजांची भाषा आहे वागा उपजणे आणि निमणे 15 वाद्य उपजणे आणि निमणे हे चालणार आहे ते पुनरपी जनरम बायको गेली पोरग होणार पोरग केलं मोठं होणार मोठं झालं नोकरी लागणार सासरवडील जाणार आपल्याला हाणणार आपण दिंडीत येणार इनेकरी होणार आपल्याला बीपी होणार शुगर वाढणार अटॅक येणार मरणार त्यात नावीन का इट इज द सेन नीट आहे का इट इज द सेन इट इज द सायकल अँड इट इज द जनरेशन कंटिन्युटी इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम आजा गेला पंजा गेला देखत देखत बाप मसनं आला मी याच्यासाठी आलोच नाही हे होणार आहे मला मी कशाला आलोय पहिला प्रश्न कुठून आलोय दोन कशाला आलो फक्त एकच करा महाराज
काहीच करू नका, फक्त याच्यावरच प्रेम कमी करा आणि याच्यातल्याला तळतळू नका, याच्यातल्याला तळतळू नका. पुरावा तिसरा अध्याय, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही याला त्रास नाही द्यायचा, उपाशी मारायचा नाही कधी, नाही नाही असं भावलात पण नाही करायचं. वर उपाशी मारतो ना आतल्याला थळथळ येतो, काय बघतात पाठी काकड्याला उठवतो दुपारी जुगारी खेळतो, पाठी काकड्याला उठवतो राई रुखमा बाई तुम्हा येऊ द्या नाही, आणि दुपारी राणीला गुल्ल्या दाखवतो कसं तर म्हणे राणीचा मुका घेतो तो आलो बरं येताना जुगार खेळणारी माणसं मुका घ्यायला तरबेत राहते ती आलो काल जग मारायला नाही नाही तुम्ही तुम्ही देवांतरा न भजावे ओवे ऐका तुम्ही शरीरा न पिडावे तुम्ही व्रत नियम न करावे तुम्ही शरीराला त्रास द्यायचा नाही लय उपास तापस करायचं नाही. आता आपली गंमत काय झाली योग आपला शनिवारी आज यात्रा आली ही जर रविवारी आली असती तर खरी मजा उपास धरणाऱ्यांची आईला एखादं सुटत नाही सोमवार जोडत नाही असं व्हायला पाहिजे रविवारी एखादं सोमवारी सोमवार आणि मंगळवारी शिवरात मग मजा मग लोक म्हणजे आता करावं काय बा आपल्या बायका हुशार आहेत आपल्या बायको म्हणजे असं करा मग भगर खा सोमवार मोडन शिवरात जोडन ते जोडायचे मोडायचे नाही शरीरा न पिडावे तुम्ही व्रत नियम न करावे. मग आता मी कोण शोध लावायचा अजून दोन तीन शोध येत मी कशाला आलो फक्त हे नाही हे हे जे आहे याच्यावर प्रेम कमी करा आणि हे जो चालवतोय त्याच्यावर प्रेम करा. एक दिवस तुम्ही वासुदेव व्हाल पुरावा ढाळे ढाळे केतलेनी. एक वेळ आता तुम्ही आम्ही करतोय भजन भजन चालूच आहे आपलं तुमचं आमचं उठपळ तेच आहे पण भजनामुळं कधीतरी देहावरचं ममत्व कमी झालंय का ज्यांचं झालं ते ज्ञानदेव. ज्यांचं देहावरचं ममत्व कमी झालं महाराज आता हे रस्त्याने भिकारी देतो पण काय जग आहे महाराज काय जग आहे महाराज जगातल्या एकाही माणसानं या चारही मुलांना कधी कडेवर नाही घेतलं या चारही मुलांना कधी कडेवर तर घेतलं नाही कधी घालता वाढला नाही कधी मुका तर घेतला नाही. मी म्हणतो सगळं मारू द्या प्रेमाचा शब्द सुद्धा कधी दिला नाही सगळ्या समाजाने एकच शब्द दिला संन्याशाची. सगळ्या समाजाने एकच शब्द दिला संन्याशाची. बोर ज्यांना सगळ्या समाजाने छळलं त्यातला एक मुलगा जगाची आई ठरला उभं जग सुखी उभं जग सुखी झालं उभं जग सुखी नाही नुसतं नुसतं त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचं दर्शन जरी घेतलं तरी त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. काय अधिकार आला महाराज नुसतं ज्ञानेश्वरीचं दर्शन घेतलं तरी एवढा अधिकार आला. 27 अभंगाचा हरिपाठ नुसता खिशात ठेवला एक वाक्य सांग का हरी भाटामध्ये 108 वेळा हरी हरी हा शब्द आलाय. हरी हा शब्द 108 वेळा आहे हरिपाठात. नुसतं हरिपाठ जरी म्हणलं तरी काम झालं मला काय ताकद आहे मला. आता आपल्याला सगळं आता त्यांचे उदयावर आळंदीत कोण तुम्हाला चहा भाजते नाही नाही अरे पा काही दिंडर मध्ये 5-7 दिवसात गालवर आली मग काय हरिपाठ नाही दिंडी उठेपर्यंत चहावाल्याच्या घरी आल्या दिंडी चहावाल्याच्या घरी ते नाश्तेवाल्याच्या घरी दिंडी नाश्तेवाल्याच्या घरी ते जेवले मी दुपारचं जेवण झोपले लिंबा खाली दिंडी दुपारच्या ठेपवत आहे मुका मला कीर्तन कोणच होत काय ना हरिपाठ झाला का लगेच पप्पे जायला पण कोंबड्या डालल्या का अंडी पाहिले का आणि पप्प्याला म्हणून सगळ्या कोंबड्या डालून पाहिजे प्रत्येकाचा अंड नीट पाय अंड राहील आणि कोंबडी जाईन त्या पप्प्याने लगेच धरकोंबडी पाय अंड धरकुंब त्या पप्प्याला 15 मिनिटं तेवढंच काम. आपण माणसं आहे ना महाराज आपण फक्त परमार्थाचं अवसान आणतोय नाही तर तुमचा माझा परमार्थच नाही यावर तुमचं मत काय
अरे फक्त औषधे हे आहे ना आपलं टपरी माळ बीळ हे सगळं औषधे मग काय खरंय काय हे सगळं औषधे लग्नाला गेलेली सगळी माणसं कोणाकडे पाहत्या नवरीक सगळ्यात मेकअप केलेला प्राणी कोण नवरी रविवारी लग्न झालं सोमवारी नवरी गेली बुधवारी आली परत ज्याचं लग्न होतं ते स्टँडच होतं नवरी यांना नवरी यांना ते मुडमधीच होत नवरी उतरली तर 5 मिनिटं ते तिच्या कपात होत हीच होती का सोमवारी आपल्याला का धोका बसला का काय म्हणणार ही बुधवारी जर अशी दिसली तर गुरुवारी सकाळी कशी दिसल तसंच वार करायचं आज पहा प्रत्येकाच्या कपड्याला गंध उद्या दुपारी उडत गेला गंध 8 दिवस झाले मटण नाही ते हा तोंड असं वडी आलं म्हणला काय बदलाल नव्या नवरीची मेकअप टिकत नाही वरी भगवा झाला नामे वरी वसा केला नामे जावा म्हणून साधू जगी विडंबनारो वरी भगवा एखादी गोष्ट मिळाली परमार्थ रक्तात असावा उत्तर आलं तर कोणवर तेवढं ध्यानात ठेवायचं कीर्तनाला घेतलेलं वर्णन करणारा योग्य असावा हा मुद्दा होता आणि आज कीर्तनाला घेतलेला कोबऱ्यांचा एक हात्यातील आहे कडवे 4 आहेत आणि हा अभंग धरणेकरी प्रकरणातला आहे प्रकरण गाथ्यातलं आहे धरणेकरी प्रकरण आहे आणि वर्णन ज्ञानोबरायचं आहे आता ज्ञानोबरायचं 2-3 मिनिटात फक्त जाणकार फटाफट बोलायचा ज्ञान देव सकाळी फिरवायची बरं का आता ज्ञान गेलं बंबल ज्ञान देव आता सावधरा ज्ञान 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 देव ज्ञान देव उलटा फिरन तिथं ज्ञान अरे ज्ञान देव आता उलट फिरा ज्ञान देव देव ज्ञान पुरावा 12वा अध्याय अभ्यासाहून गहन ज्ञान ज्ञानाहून ध्यान विशेषाची अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आता उलट फिरा परत तिथंच जेत जेत 12वा अध्याय जेत जेत दया आणि शांती वस्ती आलिया एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी जिथं दया जिथं शांती जिथं ज्ञान तिथं देव जिथं देव तिथं ज्ञान ज्ञान देव ज्ञान देव ज्ञानच पण बो म्हणलं परत ज्ञान जर देव आहे तर बसलेल्या कोणत्या माणसाला ज्ञान नाही आहे प्रत्येक माणसाला ज्ञान आहे बांध कोरायचं दुधात पाणी घालायचं लगीन मोडायचं हे ज्ञान आहेच ना आता हे ज्ञान प्रत्येकाला आहे पण फायनल करा ते ज्ञान बाहेरचं नको आतला असावा कोणतं ज्ञान 4वा अध्याय ते ज्ञान पैगा भरवे जरी म्हणे अति आणावे संताया भजावे सर्वश्वेशी तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे अगरगत्ता करावे दास्य सकळ कोणतं ज्ञान 12वा अध्याय 13वा अध्याय आंतरिक ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे आणि जवळजवळ 100 लोक जर एकत्र केले तर 96 लोक येडेत आता तुम्ही बरे इतके आम्ही येडेत तुम्ही बरे आम्ही तुम्हाला सांगतोय संघ काहीच न्यायचं नाही अख्या रात आत बतोय मग येडे कोण आम्ही तुम्हाला सांगतोय संघ काही आणि आम्ही 3-3 4-4 झुंबून काढल्याशिवाय तुम्ही बरे निदान दिवस कमी था म्हणजे ज्ञान नसेल तर ते येडेच आहेत आता ऐका
आता करंट लागला. पण ते ज्ञान मिळवायचं असेल तर भजन. निवृत्ती ज्ञानदेव स्वपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव स्वपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव स्वपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला, मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. तुकाराम, तुकाराम, अरे तुकाराम, तुकाराम गेलो बंबल. तुकाराम, तू का? अरे उलट फिरा. लाकडात आग्ने घर्षण कर, दुधात लोणी क्रिया कर, उसात साखरे प्रक्रिया कर, तूच देव आहे, उपासना कर. ज्ञान देव, ज्ञान देव. आता उलट फिरायचं. ज्ञान देव, पण कधी? निवृत्तीनाथासारखा गुरु असल्याशिवाय नाही. इथं ज्ञान देव, पण कधी? निवृत्तीनाथाचा सारखा गुरु असल्याशिवाय नाही. ते ज्ञान मिळवणं कसं आहे? सोपान आहे. फायदा काय? मुक्ती आहे. आम्हाला मुक्ती मिळाली, मुक्ती नाही मिळाली. आता मुक्ती मिळायला तुम्हाला एक वाक्य सांगून देतो, पटलं तर पहा. माणसाला बायको केल्यावर पोरग होईल, यत्नवल नाही. बायको नसताना पोरग हो. डोकं खाजवा लागेल, ते चालणार नाही. वारीतलं कीर्तन आहे त्या मापात. आता डोकं खाजव, बायको नसावा पण पोर देव पुरावाय, पुरावा लागेल आपल्याकडं. ज्ञानोबाराचं लग्न झालं नाही आजारी तुम्ही? नाही. मग बोलायला काय, ज्ञानोबाराचं लग्न झालं नाही? पण ज्ञानोबाराला चार पोरं होती. गॅलिहून फटाफटा बोला, टाळकरी ज्ञानराज माझी, साधकाचा ज्ञानाबाई माझ्या अनाथाची, वेदशास्त्र देती. मग पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदपासती, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, चौथ्यासाठी हरिपाठ. मग बायको काय? बायको केल्यावर जे पोर होईल ते चमड्याचं होईल. बायको केल्यावर जे पोरग होईल ते चमड्याचं होईल. आणि ते एक दिवस आपला गेम केल्याशिवाय राहणार. बायको केल्या पोरग होईल, पण चमड्याचं होईल. आणि चमड्याचं पोरग, मग तुम्हाला पोरगच पाहिजे असेल ना, तर एक छोटस पोरग आहे. कोणतं ऐका? आकाराने बारीक, किमतीनं कमी. आकाराने बारीक, किमतीनं कमी. अभंग फक्त 27. आणि हे पोरग ज्याने पाठ केलं त्याला आयुष्यात मुक्ती जवळ.
कोणाला पुढे जायचं का? आता ऐका, बायको नको पण पोर पाहिजे. फायनल झाला. आता बायको नको पण पोर पाहिजे. आता उलट ऐका, एक बायको वाल्याचा सरपंचच नाही, बायका दोनच पाहिजे. ज्यांना ज्यांना एक आहे प्रयत्न करा, पण बायका दोनच पाहिजे. ऐका, कोणत्या दोन? पोरं कळले किती? चार. अख्खं घरच सांगतो आता. पोरं कळले चार. आता बायका ऐका, बायका पाहिजे दोन. चमड्याची जी बायको आहे, चमड्याची जी बायको आहे ती काम तृप्तीसाठी आहे, विषय शांतीसाठी आहे आणि वंश वाढवण्यासाठी आहे. पण मुक्ती नावाची जी बायको आहे ती जन्म मृत्यूचा फेरा चुकवणार आहे. आता दिवस तारी खेळी.